काय यमुना बाई, आवरलं का दिवाळीचं काम? हे काय चाललंय आवरायचं? तुमचं आवरलंय का? आमचं काच आवरतं बाई, गोधडे धुणच जीव चाललाय बाई माझा. पांघरायला लई गोड वाटतं पण धुवायला लई जीव जातो बाई. असंच असतं बाई, आमचंही तेच चाललंय. बरं येऊ का? हा चालतंय. हे आई, दादा कुठे गेले ग? काय माहिती, सकाळपासून कुठे गेले. बरं घे बरं तुझी आंघोळ करून, चल आवरू दे मला माझं काम. माणसानं जावा ना तर सांगून जावा, काही आयुष्याची कटकटे. ज्याचे त्याचं दुःख ज्याला त्याला माहीत. आज एखादा माणूस आपल्याशी हसून बोलतो पण त्याच्या मनात काय चाललंय कोणाच काही कळत नाही. दुसऱ्या दिवशी अचानक बातमी कळते की त्याने जीव दिला. गणे आला होता खरं इकडं? आला होता ना. बरं चालत, काय काम होत? काम बीम काय नाही, त्याचं घर कुठे आहे ना ते दाखव फक्त मला. त्याचं घर विजू? ए विजू, ओ विजू शेठ. काय रे? बरं त्या गाण्याचं घर दाखव. आईला तू बी ना. बरं कोणता गाण्या? ठाणगे का दोंगडे? ठाणगे. आण रे इकडे पावडर. एक तर माझी आयटम आहे त्या गेलेलं राहती. पावडर लावू दे ना तू आजी सोड. ये कसा दिसतोय रे मी? एकदम टावका. तरी आज आंघोळ नाही केली. खालची गोची, खालची गोची. सदा भाऊ, एवढा महिना थांबले असते तर बरं झालं असतो. अरे बाबा, आधीच मी 2 महिने थांबलोय. हा आता लॉकडाऊन, त्यात पावसाने नुकसान केली आणि त्यात ही दिवाळी. दिवाळी तुम्हालाच आहे का? आम्हाला नाही का दिवाळी? तुला 4 वेळेस प्रेमानं सांगितलं. हा तुला शेतकरी म्हणून पैसे दिले तर तू डोक्यावर बसायला लागला. डोक्यावर बसला तर बसला, आता काय कानात मुततो काय? हे शेवटचं सांगतो, लक्षात ठेव. मला माझे पैसे 10 दिवसाच्या आत सगळेच्या सगळे पैसे पाहिजेत, नाहीतर बघ मी काय करतो. तुला सांगतो ते द्यावेला किती गर्दी. पण तात्या, त्या गोंद्याच्या दावेला का नाही आला तू? अरे त्या दिवशी माझ्या साडूच्या पुतणीच्या पोरीचं लग्न होतं, त्याच्यामुळे मला ना जमलं नाही यायला रे. पण त्या गोविंद्याने जीव का दिला कळलं का रे तुला? गोविंद्याने प्रवीण शेठकडून पैसे घेतले, ते काही त्याला फेडता आले नाही. मग शेठ त्याच्या 4 म्हशीच घेऊन गेला. म्हशीच्या दुधावरच त्याचं घर चालायचं, पण त्याने जीव द्यायला नाही पाहिजे होता रे. ज्याचं त्याचं दुःख ज्याला त्याला माहीत. आज एखादा माणूस आपल्याशी हसून बोलतो पण त्याच्या मनात काय चाललंय कोणाच काही कळत नाही. दुसऱ्या दिवशी अचानक बातमी कळते की त्याने जीव दिला. जाऊ द्या, या. माझ्या दादाने पण पैसे घेतले होते, त्याने चणसून जीव दिला. सौर्या काय करतो इथं? तुमची मदत करायला आलोय मी. जेव्हा सांगतो तेव्हा येत नाही, जाय तुझ्याला मदत करायला. मी नाही जाणार घरी, तुम्ही नका काळजी करू, आपण दोघं सोबत मिळून काम करू. मला नको मदत करू, तुझ्या आईला दिवाळीची मदत कर. वय मी नाही जाणार घरी, आता मी तुमचीच मदत करीन. चला आपण काम करू.
दादाचं सारं कर्ज आता मी फेडीन. दादाला मी काहीच होऊ देणार नाही. माझा दादा जगातला सगळ्यात चांगला दादा आहे. दादा तू काळजी नको करू, आता आपण मिळून पैसे कमवू. कामाला गेले असतील काहीतरी कामात. काय रडतोय? कधी हसणार आहे कधी रडणार आहे, कधी हसणार आहे कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी.